हरी ओम सुरे मी सुरेखा वीरा कळवरम परदेशी तळेगाव केंद्र. माझा अनुभव, 5-6 वर्षापूर्वी मी माझ्या मुलीकडे अशीच गेली होती 2 दिवस राहण्यासाठी. 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी माझा मुलगा मला न्यायला आला. घरचे सगळे म्हणत होते नको जाऊ नको जाऊ. मी आग्रह न थांबता मी त्याच्याबरोबर 8:30 दरम्यान निघाले रात्रीचे ॲक्टिवावर बसून. आणि नवीनच ब्रिज झाल्यामुळं मला म्हटलं आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ म्हणून त्याने मला नवीन ब्रिजवरनं नेलं. नेता नेता तिथं पहिला खड्डा लागला. पहिला खड्डा मी वाचवला, तोळ माझं सावरलं आणि दुसऱ्या खड्ड्यात लागल्यामुळे मी मागच्या मागे पडले. पडल्यावर रस्त्यावर पूर्ण अंधारच होता. अंधार असल्यामुळं मागे माझ्या सोमोगाडी होती, त्या सोमोगाडीने फोर लाईट लावून हॉर्न वाजवला आणि पूर्ण लाईट माझ्या अंगावर टाकली. माझ्या मुलाला हॉर्न वाजला म्हणून त्याने मागे फिरून पाहिलं, तो बराच पुढे गेला होता. त्याने मागे फिरून पाहिलं, मी पडलेली दिसली त्याला. तो लगेच आला आणि मला उचललं. उचलल्यावर माझ्या डोक्यात काय झालं मलाच कळलं नाही. अगदी डोकं असं चक्रासारखं झालं मला, म्हणजे काही सुधरत नव्हतं त्यावेळेस काय करावं ते. आणि मी अशी एका कुशीवर पडले त्यानं. आणि तेवढ्यात कुशीत पडतानाच मी त्याला म्हटलं, अरे मला माझ्या पर्समध्ये उदी आहे, मला आधी उदी लावा. आणि मी बापूंचं नाव घेतलं. त्यानं उदी काढली आणि मला उदी लावून मला साईडला ठेवलं. तिथे बाजूला ठेवलं असताना 2 व्यक्ती आले, सायकलीवर होते ते दोघं पण. त्यांनी मला आधार दिला, आजी घाबरू नका, तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही व्यवस्थित आहात. त्यांच्या शब्दाने मी स्वतःला सावरला आणि मी म्हटलं मी व्यवस्थित आहे असं म्हणून. आणि डोक्याचं तर माझं ते चक्र चालूच होतं. माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं दोघांनी की तुम्ही जवळचं कोणी असेल त्यांना फोन करा. ते म्हटले माझे दाजी. त्यांनी दाजींना फोन केला, मुलीनं गाडी घेऊन आली, दाजी आले गाडी घेऊन. गाडी घेऊन आले आणि मला 20 मिनिटानं त्यांनी आल्यावर त्यांनी मला मुलीला आणि जवळ गाडीवर मला झोपवलं. ते दोघं म्हणत होते की पाणी देऊ का हे देऊ का, पण मला ते काही घ्यावंसं वाटलं नव्हतं. त्यांच्या सायकलीवर गाडी पाणी होता, डब्बा होता सायकलीला. मी त्यांना बघत होते दोघांना. आणि गाडीवर बसवलं मला, मुलगी आली, झोपली मी मुलीच्या मांडीवर. आणि रक्ताचं तर थांबळ चालूच होतं, मुलाचं पण सगळं शर्ट वगैरे रक्ताने भरलेलं होतं माझ्या डोक्याला लागल्यामुळं. त्याने मला तसंच दवाखान्यात नेलं नसरापूरला. तिथे नेल्यावर तिथं मला टेचरवर झोपवलं. त्यांनी झोपवलं, मला विचारलं कुठे पडला काय पडला असून, ते केस वगैरे कापली माझी, टाके घातले मला आणि विचारलं की मुलीला विचारलं कुठे पडलं तुमची आई. तिनं ती ठिकाण सांगितलं, मला ते काही ठिकाण माहिती नव्हतं. नंतर ती म्हटली शिंदेवाडीच्या त्या साईडला आई पडली आमच्या पुलावर. ते म्हटले तुमची आई वाचली कशी म्हणे, कुठल्या देवाचं करते म्हणे, भाग्यवान आहे तुमची आई. तर आमच्या मुलीला रडायला आलं, ती रडता रडता बाहेर गेली. कारण की तिथला अनुभव असा होता की त्या ठिकाणी जे कोणी पडलं काय झालं त्यांना ते मृत्यूच येत होतं. आणि नंतर मला टाके वगैरे घालून बाहेर आणलं आणि मला आमचे दाजी जावे विचारले की दोघं कोण होते. त्यांना विचारलं पण नाही आपण की अरे तुम्ही कुठले काय, तेवढे ते आमच्या मुलाला बोलले. मुलगा म्हटला ते शिंदेवाडीतले होते. आणि मग तेवढं बोलून माझ्या मुलीला म्हटलं अगं ते सावरणाले मला माझे बापूच होते. म्हटलं बापू आणि दादांनी मला सावरलं आणि माझा बीपी पण नॉर्मल झाला. म्हणजे मला एवढा बीपी आहे ना, म्हणजे मी घाबरले, खूप घाबरले, डोक्यात माझं हे झालं. आणि मग त्यांनी मला औषध वगैरे दिलं. हे माझे बापूंची कृपा, माझ्या बापूंनी एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचवलं, माझा नवीन जन्म झाला. बापू कुठेही आमच्या बरोबर असतं आणि अजूनपर्यंत आम्हाला एवढे अनुभव आहे. 2001 पासून मी बापूंकडे, त्याच्यामुळे मला पदोपदी बापूंचा अनुभव आहे. श्रीराम अंबे.